केदार शिंदे प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेता आणि निर्माता अशी ओळख बनविणाऱ्या या कलाकाराचा जन्म झाला तो 16 जानेवारी 1973 रोजी मुंबईत. शाहीर कृष्णराव साबळे यांचा नातू म्हणून सुरुवातीस प्रसिद्धी मिळवणाऱ्या केदार शिंदेने स्वतःची ओळख बनविण्याचा निर्णय घेतला. मामा देवदत्त साबळे प्रसिद्ध संगीतकार आणि मावशी चारुशीला साबळे प्रसिद्ध अभिनेत्री होती, पण या मुलाला मात्र स्वतंत्र ओळख बनविण्यामध्ये जास्त रस होता. लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि अभ्यासू असणारा केदार शाळेचा मुख्यमंत्रीही होता. NCC मध्ये सुद्धा तो नेहमीच सहभागी व्हायचा. शाळेपासूनच त्याला वाटायचं की सैन्यात जाऊन पायलट व्हावं. 7वीत असतानाच सातारा मिलिटरी स्कूलची परीक्षा त्यानं उत्तीर्ण केली होती आणि केवळ 13 वर्षांचा असताना त्याला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेशही मिळाला होता. याच काळात आजोबांचा म्हणजेच शाहीर साबळेंचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यात पोहोचला होता. अनेक प्रयोग होत होते. लोकसंगीताची कास धरून लोककलेचं दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात हळूहळू कलाकारांची कमतरता भासू लागली. तेव्हा चारुशीला मावशीनं मिलिटरी स्कूल सोडण्यास भाग पाडलं आणि या कार्यक्रमात सहभागी करून घेतलं. बालपणापासूनच आजोबांकडून रंगभूमीवरचं प्रशिक्षण त्याला मिळू लागलं. तेव्हापासूनच त्याच्या मनात काहीतरी वेगळं करण्याची इच्छा निर्माण झाली. महाराष्ट्राची लोकधारापासून केदारचं कलेशी निराळच नातं जोडलं गेलं. याच कार्यक्रमात अनेक कलावंतांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यावेळेस केदार केवळ 13 वर्षांचा होता आणि याच समूहात मराठी सिनेमासृष्टीचा सध्याचा नायक भरत जाधवही होता, जो तेव्हा केवळ 20 वर्षांचा होता. या समूहामधल्या भरतला केदार तेव्हा भरत दादा म्हणून हाक मारायचा. नंतर यांची चांगलीच मैत्री जमली आणि भरत दादाचा भरत आणि भरत्या कधी झाला हे केदारला सुद्धा कळालं नाही. आता काय बी होऊन जाऊ दे, एक मराठी माणूस भेटलाय मला. ही गोष्ट फार कमी जणांना ठाऊक असेल की केदारनं बालपणीच कथकली आणि मोहिनी अट्टमचं प्रशिक्षण घेतलं होतं. तो उत्तम नाच करायचा, पण 1996-97 नंतर मात्र त्यानं नाच करणं पूर्णतः सोडलं. महाराष्ट्राची लोकधाराचे 2700 ते 2800 प्रयोग झाल्यानंतर त्याला एकांकिका स्पर्धांची चुणूक लागली आणि मग त्यानं महर्षी दयानंद कॉलेजामधून शिक्षण घेत असताना अनेक आंतरमहाविद्यालयीन एकपात्री स्पर्धाही केल्या. तिथं लेखनाची, दिग्दर्शनाची आणि अभिनयाची अनेक पारितोषिकं पटकावली. तेव्हा त्याला राज्यनाट्य स्पर्धा खुणावत होत्या. या स्पर्धा करत असतानाच व्यावसायिक रंगभूमीवरही त्यानं पाऊल ठेवलं आणि पहिलं नाटक दिग्दर्शित केलं, बॉम्बे मेरी जान. या नाटकाला अपेक्षेपुरतं यश प्राप्त झालं नाही, पण त्यानं या अपयशामध्ये खचून न जाता पुन्हा एकदा उभारी घेतली आणि मराठी नाटकांची जणू शृंखलाच निर्माण केली. आमच्यासारखे आम्हीच, श्रीमंत दामोदरपंत, तू तू मी मी, गोपाळा रे गोपाळा यांसारख्या अनेक अजरामर नाटकांची निर्मिती करणारा केदार शिंदे रंगभूमीवर ट्रेंड सेटर झाला. लहानाचपासून असं नाही का, मी लहानपणी मी खूप हुशार तर खूप हुशार माहितीये, आत्ता हुशार त्याच्यापेक्षा जास्त हुशार. आई बोलते ना दूषित असेल तर खूप हुशार तर खूप हुशार. भरत आणि केदारची मैत्री इतकी दांडगी झाली होती की दोघांनी एकत्र मिळून काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं आणि त्यातून निर्माण झालं एक विनोदी फार्सिकल नाटक सही रे सही, ज्यात कमालीचा अभिनय केला तो भरत जाधवनं, पण त्याच्याकडून तो अभिनय करवून घेतला तो सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यानं, ज्याच्या दिग्दर्शनाची कमाल पाहण्यासाठी साक्षात राज ठाकरे यांनी सुद्धा एकदा प्रेक्षागृहातून तर एकदा बॅकस्टेज वरून या नाटकाचा प्रयोग पाहिला. तसा मराठी माणसाचा मराठी माणसावर विश्वास आहे म्हणा. एका वर्षात म्हणजेच 365 दिवसांमध्ये 567 प्रयोग करणारं मराठी रंगभूमीवरचं हे एकमात्र नाटक ठरलं. हेच नाटक नंतर हिंदी रंगभूमीवर शर्मन जोशीनं साकारलं, ज्याचा प्रयोग पाहण्यासाठी हिंदी सिनेमासृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी देखील हजेरी लावली आणि त्याचं दिग्दर्शन पाहून ते थक्क झाले. त्याची काही गाजलेली नाटकं त्यानं चित्रपटामध्ये रूपांतरित केली. दिलीप प्रभावळकर लिखित श्रीयुत गंगाधर टिपरेसारखी मालिका केदारच्या दिग्दर्शनातून साकारली, जिनं रसिकांच्या हृदयाचा ठाव तर घेतलाच, पण त्याचसोबत घडलंय बिघडलंय सारख्या मालिकेमधून लोककलेच्या अंगानं त्यानं सामाजिक विषयावर विडंबन केलं. तर हसाच्या कठफूमधल्या अण्णा आणि बंड्या या जोडीला प्रसिद्धी मिळवून दिली तीही केदारनंच. या व्यतिरिक्त हाऊसफुल, जगा वेगळी, साहेब बीवी आणि मी
यांसारख्या मालिका करत असताना त्यानं अनेक मराठी स्टार्सना घेऊन मधु इथे आणि चंद्र तिथे या मालिकेमधून हनीमूनच्या विविध कथा निराळ्या पद्धतीनं साकारल्या. केदारच्या दिग्दर्शनाचं तोंड भरून कौतुक होत असतानाच त्यानं संजय नार्वेकरला घेऊन लोचा झाला रे या आणखीन एका नाटकाचं दिग्दर्शन केलं, ज्या नाटकात सिद्धार्थ जाधवनं सुद्धा कमालीची भूमिका केली होती. केदारनं पुढे याच नाटकावर आधारित चित्रपटही काढला, तो म्हणजेच खो खो. पण केदारला त्याच्या कलेचं प्रदर्शन केवळ रंगभूमीवर आणि छोट्या पडद्यावरच्या मालिकांमधूनच करायचं नव्हतं, तर त्याला चित्रपटसृष्टीही खुणावत होती. आणि मग केदारनं दिग्दर्शित केला पहिला मराठी सिनेमा अगबाई अरेच्छा. या सिनेमात केदारनं एक अतिशय वेगळा विषय हाताळला. विश्वास बसणार नाही अशी क्रिएटिव्हिटी या खर्चिक चित्रपटाच्या माध्यमातून केली. इतकंच नव्हे तर मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा आयटम सॉन्ग पाहायला मिळालं तेही केदारच्या चित्रपटात. एकंदरीत काय तर केदारचा अगबाई अरेच्छा हा मराठी सिनेमासृष्टीत मोठा बदल घडविणारा सिनेमा ठरला. यानंतर अनेक बडे निर्माते केदार शिंदेकडे चित्रपट निर्माण करण्यासाठी धावून आले. त्यातून निर्माण झाले अनेक बिग बजेट चित्रपट. जत्रा, माझा नवरा तुझी बायको यांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, गलगले निघाले, खो खो, श्रीमंत दामोदर पंत, अगबाई अरेच्छा भाग 2. इतकंच नव्हे तर त्याच्या बालपणीच्या मित्राला म्हणजेच अंकुश चौधरीला यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाच्या माध्यमातून एका वेगळ्या भूमिकेत रसिकांसमोर मांडणारा केदार तेवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं भरतसोबत मुक्काम पोस्ट लंडन हा सिनेमा सुद्धा केला, जो मराठी सिनेमासृष्टीतला लंडन मध्ये शूट झालेला पहिला सिनेमा ठरला. एकटा पडलोय ना भाईजा, सातारा नव लंडन आहे, चल थांब. केदारनं हिंदी सिनेमासृष्टीतही तब्बू आणि शर्मन जोशीला घेऊन तो बात पक्की हा हिंदी सिनेमा दिग्दर्शित केला. जबरदस्त एनर्जी असणाऱ्या अभिनेत्याला म्हणजेच सिद्धार्थ जाधवला घेऊन केदारनं इरादा पक्का यासारखा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट बनवला आणि सिद्धार्थला सुद्धा मराठी सिनेमाचा नायक बनवलं. केदार शिंदेच्या आजोबांनी आंधळं दळतंय या नाटकाचे अनेक प्रयोग केले होते, जे नाटक अवघ्या महाराष्ट्रात गाजलं होतं. हेच नाटक जेव्हा पुनरुज्जीवित करण्यात आलं तेव्हा केदारनं या नाटकात आजोबांची म्हणजेच झुंजारराव पाटलांची भूमिका केली. बालपणी शाहीर साबळेंसोबत महाराष्ट्राची लोकधारामध्ये नाच करणाऱ्या केदारनं त्याच कार्यक्रमातल्या सगळ्या लोककला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवल्या. तो कार्यक्रम होता महाराष्ट्राची लोकधारा. मराठी सिनेमासृष्टीकडे रसिकांना वळायला भाग पाडणारा हा दिग्दर्शक आपल्या प्रतिभेनं खरंच मोठा आहे, पण त्याला पुरस्कारांची कधीही हौस नव्हती. रसिकांचं मन जिंकण्यासाठी त्यानं अनेक वेगवेगळ्या कलाकृती निर्माण केल्या, मग त्या रंगभूमीवर असोत, छोट्या पडद्यावर असोत अथवा रुपेरी पडद्यावर. त्याच्या प्रत्येक कलाकृतीचं रसिकांनी तोंड भरून कौतुक केलंय. पण याच्या आयुष्यात याला एकदाही मोठ्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं नव्हतं. 2014 साली केदार शिंदेला पहिला पुरस्कार लाभला, तो होता लक्ष्मीकांत बेर्डे पुरस्कार. त्यानंतर झेप पुरस्कारानंही त्याला गौरविण्यात आलं. पारितोषिकांची हाव न बाळगता अनेक यशाची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या, रसिकांची मने जिंकणाऱ्या आणि मराठी सिनेमांना कमर्शियली यश मिळवून देणाऱ्या केदार शिंदेला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा. अनेक लेजेंडरी व्यक्तिमत्वांची जीवनविषयक माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.